खटाव तालुक्यातील चोराटे येथे जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण संपन्न. कराड तालुक्यातील उमरज येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न. पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील पाठवडे गावाकडे जाणारा रस्ता मुसळधार पावसाने गेला वाहून कराड शहराच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांना आदर्श नगराध्यक्ष पुरस्कार मिळाल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक. फलटण तालुक्यातील ग्रामस्थांनी राजकारण मतभेद बाजूला ठेवून नळ पाणी पुरवठा योजना सर्वेक्षणाला सहकार्य करावे आमदार दीपक चव्हाण यांनी केली ग्रामस्थांकडे मागणी. कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 9 फुटांवर उचलले कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कराड तालुक्यातील वराडे येथील शुक्रतारा लॉजवर चालणाऱ्या अवैध व्यवसायावर तळवीड पोलिसांचा छापा 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. सातारा जिल्ह्यातील महसूल यंत्रणा धान्य घेऊन पूरग्रस्तींच्या मदतीला जिल्हा प्रशासनाकडून अन्नधान्य आणि केरोसिनचे वाटप सुरू. सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील महापुराचा फटका बसलेल्या गावांना आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली भेट. सातारा शहरातील गुरुवार पेठेतील जलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात BSNL ची केबल तुटली. समर्थ मंदिर परिसरातील टेलिफोन सेवा 8 दिवसापासून बंद. सातारा तालुक्यातील कोंडवे येथील मृतांच्या कुटुंबांना 5 लाखाचा मदत निधी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते सुपूर्द. वाहून गेलेला पूल मार्गी लावण्याचे दिले आश्वासन. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू सांगली शहरातील पाणी पातळी वाढणार. आंबेगरसारखी परिस्थिती साताऱ्यात होऊ नये यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर. सातारा जिल्ह्यात गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1073 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत तर 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची सोलापूर ग्रामीणला बदली. सातारा शहरातील शिवसेनेच्या दणक्यामुळे 1.5 वर्षानंतर शहरातील घंट्या गाड्यांना मिळाली नंबर प्लेट. सातारा शहरातील मल्हारपेठ येथे घरासमोर लावलेली सायकल चोरीस घटना CCTV कॅमेऱ्यात कैद.